माझे मित्र आणि महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारनी 4 वर्ष पूर्ण केल्याबद्दल मी त्यांचा अभिनंदन करतो. ही 4 वर्ष महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात निश्चितपणे सुवर्णाक्षरं लिहिली जातील, कारण या 4 वर्षात त्यांनी जे काम केलं ते खरोखरच ऐतिहासिक आहे. त्यांनी अनेक नवीन प्रकल्प सुरू केले की ज्याची कधी कोणी विचारही केला नव्हता. महाराष्ट्रातला असा एकही जिल्हा नसेल की ज्या जिल्ह्याकडे त्यांनी स्वतः लक्ष दिलं नाही. ते स्वतः नागपूर निवडून आले आहेत, विदर्भातले आहेत, म्हणून त्यांनी विदर्भाकडे लक्ष आणि बाकीच्या ठिकाणी दुर्लक्ष असं केलं नाही, तर सगळ्यांना खरा न्याय दिला. कोकण असो, पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, मराठवाडा असो आणि मुंबई असो, मुंबईला तर न्याय देणारा पहिला मुख्यमंत्री म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. कारण की मुंबईमध्ये आज मेट्रो होते आहे, मुंबईमध्ये जवळजवळ 55,000 कोटी रुपयाची एलिव्हेटेड रेल्वे होणार आहे, मुंबईमध्ये अनेक असे पथदर्शक प्रकल्प सुरू झाले की ज्याचा विचारही कधी पूर्वी कोणी केला नव्हता. ही 4 वर्ष ही दुर्दैवानी नैसर्गिक आपत्तीने भरलेली पण झाली. दुष्काळाला अनेक ठिकाणची संकटं आली, परंतु ते डगमगून गेले नाहीत, तर त्यांनी ह्यावर मात करण्यासाठी दूरगामी स्वरूपाची पावलं उचलली आणि त्याचे दृश्य परिणाम येणाऱ्या कित्येक वर्षात आपल्याला पाहायला मिळतील. या निमित्ताने मी त्यांचं वैयक्तिक अभिनंदन करतो. एका तरुण तडफदार मुख्यमंत्र्यांनी एवढी चमकदार कामगिरी करावी ह्याबद्दल खरोखरच स्पृहिणी आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. मला पूर्णपणे खात्री आहे की ना एकतर त्यांचा कार्यकाल पुरा करतील 5 वर्षाचा, परंतु त्यानंतर देखील अनेक वर्ष मुख्यमंत्री म्हणून राहून महाराष्ट्राला आणखीन पुढे नेण्याचा प्रयत्न करतील याची मला खात्री आहे. देवेंद्रजींना मनापासून धन्यवाद देतो, अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छाही देतो. महाराष्ट्र सरकार हे आपलं सगळ्यांचं सरकार आहे. महाराष्ट्राचं भूभाग हा जवळजवळ देशाच्या 10% जास्त आहे. देशाची अर्थव्यवस्था देखील 10-11% महाराष्ट्रच त्याच्यामध्ये योगदान देतं. त्यांनी आधीच ठरवलं आहे की जेव्हा देशाची $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था होईल त्याला $1 ट्रिलियन वाटा महाराष्ट्र सरकारचा असेल, महाराष्ट्र राज्याचा असेल, आणि म्हणून त्या राज्याला पुढे नेण्याचं काम देवेंद्रजी करत आहेत. त्यांना शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीसाठी देखील त्यांना देव आणि परमेश्वर जास्त ताकद देऊ अशी आशा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.